श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त डीवायएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई. डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे आणि हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी खैरी निमगाव परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरती छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला. यामध्ये रमेश धोंडीराम गायकवाड वय वर्ष 35 आणि अर्जुन केशव गायकवाड या दोघा आरोपींना ताब्यात घेतलं असून तब्बल 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या आणि लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईने खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईचे खैरी निमगाव येथील महिलांनी डीवायएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके ASI आरोळे सुरेश औटी पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र लगड तसेच RCP पथक आदींनी केली. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 अहमदनगर.